त्याच रूटपर्यंत जाऊन ही यंत्रणा जिंकण्याच्या दृष्टीने केली आहे. अंदाज वाहिन्यांचे काही योत आणि उत्तर प्रदेश जिंकलं, याच मुद्द्यावर जिंकलं, गुजरात जिंकलं, गोवा जिंकलं, मणिपूर जिंकलं आणि कर्नाटकामध्ये सत्तेपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. याचं कारण जे की पक्षाची संघटना आम्ही निवडणुकीच्या पूर्वीच मजबूत केली. नशिबावर निवडणूक जिंकण्याचे दिवस आता गेले, संघटनेच्याच बळावर निवडणुका आम्ही जिंकतो आणि जिंकणार आहे. या दृष्टीने आम्ही साऱ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतो. माझं निवेदन संपलं. हा प्रश्न एकदा मुख्यमंत्र्याला विचारा की तुमचे अध्यक्ष असं म्हणतात, तुम्ही असं का म्हणता? जे मुख्यमंत्री म्हणतात तेच मी म्हणतो, जे मी म्हणतो तेच मुख्यमंत्री म्हणतात. मी कॉन्ट्रोवर्सी आहे, ऐकून घ्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, तर ऐकून घ्या ना. जे मुख्यमंत्री म्हणतात तेच मी म्हणतो आणि जे मी म्हणतो तेच मुख्यमंत्री म्हणतो. सरकारमध्ये पक्षामध्ये आमचे एक वाक्यता आहे. काय म्हणतो आम्ही की 48 मतदारसंघामध्ये आम्ही जातो आणि आम्हाला या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीला करायचं. जिथं आम्ही जातो तिथं जर आम्ही आमचं काम वाढवलं तर आमचा मित्रपक्ष जर त्या मतदारसंघात निवडणूक लढत असेल तर त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षाला होईल आणि त्यांचं मतदानसुद्धा नरेंद्र मोदीला चालणार. हाच प्रश्न तुम्ही कधी एखाद्या बैठकीत मुख्यमंत्र्याला विचारा. आमचा प्रयत्न आहे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवाव्यात, मताचं विभाजन होऊ नये. आम्ही जरी 48 मतदारसंघामध्ये आता जात असलो तरी आम्ही करत असलेल्या कामाचा फायदा आम्हाला पक्ष शेवटी सगळ्या ठिकाणी वाढवायचा आहे, त्यांनासुद्धा पक्ष सगळ्या ठिकाणी वाढवायचा आहे. आमच्या कामाचा फायदा आमच्या मित्रपक्षालासुद्धा होऊ शकतो यासाठी आमचं संघटन आहे.